नमस्कार गृहविष्णू विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रीयन खाद्य परंपरेत पुरणपोळी गुळपोळी हात उघडीचे मोदक या व्यतिरिक्त कौशल्य पणाला लावणारा एक गोळाचा पदार्थ तो म्हणजे दिवाळीत केले जाणारे अनारसे हे अनारसे कसे करायचे ते तर पुढे आपण पाहणारच होत परंतु हे अनारसे खुसखुशी जाळीदार होण्यासाठी त्याचं पीठ कसं करायचं तेच आज आपण पाहणार आहोत फार वयानं घालवता चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला पारंपरिक पद्धतीचं अनारसा पीठ जाईदार खुसखुशी अनारसे बनवण्यासाठी प्रथम आपल्याला अनारशाचं पीठ कसं करायचं ते पाहावं लागेल ते आता आपण पाहूया त्यासाठी इथे आपल्याला एका बोलमध्ये निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे वाटीनं जर म्हणाल तर चार वाट्या आणि ग्लासनं म्हणाल तर दोन ग्लास, ग्लास। मी इथे सोना मसुरी तांदळाचा वापर आहे तुम्ही तुमच्याकडील उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त तो तांदूळ जाड आणि जुना असायला हवा म्हणजे ज्याचा भात मोका फडफडीत होता ना तो तांदूळ आपल्याला वापरायचा आहे तुम्ही अगदी रेशनिंगचा तांदूळ सुद्धा वापरू शकता आंबे मोहर बासमती या तांदळाचा देखील तुम्ही वापर करू शकता फक्त इंद्रायणीचा वापर करू नका तो जास्त चिकट असतो आता हा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ चोळून चोळून धुऊन घ्यायचा आहे लक्षात ठेवा तांदूळ आपल्याला आत्ताच पाण्यानं तीन चार वेळा चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर आपल्याला हा तांदूळ चोळायला मिळणार नाहीये तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचे आणि त्यामध्ये आपल्याला नवीन पाणी घालायचंय तांदळाच्या वर जवळपास एक ते दीड इंच पाणी असायला हवं इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय पाणी घातल्यानंतर आता आपल्याला या तांदळावर झाकण ठेवायचंय आणि हा तांदूळ आपल्याला कमीत कमी चोवीस तासांसाठी असाच भिजत ठेवायचा म्हणजे बघा आज बुधवारी सकाळी अकरा वाजता मी हा तांदूळ भिजत घातलाय आणि गुरुवारी सकाळी अकरा वाजता यावरील मी झाकण काढतोय पहा चोवीस तासानंतर आपल्या पाण्यावर थोडेसे बुडबुडे आलेले आहेत आता हा तांदूळ आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आता आपल्याला हा तांदूळ हाताने चोरता येणार नाही ना म्हणून आपण चमच्याच्या साह्यानं तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जर आपण आता हाताने हा चोरला ना, ना तर तो बारीक होईल आणि पाण्यामध्ये मिक्स होईल म्हणून आपल्याला चमच्यानंच हा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचंय आणि पुन्हा नवीन पाणी घालायचंय आणि पुन्हा हा तांदूळ आपल्याला चोवीस तासांसाठी म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत भिजत ठेवायचा असं आपल्याला चार दिवस करायचं आहे म्हणजे आपण बुधवारी तांदूळ भिजत घातलाय गुरुवारी त्यातलं जुनं पाणी काढून टाकायचंय नवीन पाणी घालायचंय शुक्रवारी सुद्धा तसंच करायचंय शनिवारी सुद्धा तसंच करायचंय आणि चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी शेवटच्या दिवशी सुद्धा आपल्याला यातलं पाणी काढून टाकायचंय परंतु आता आपल्याला यामध्ये नवीन पाणी घालून तो भिजत घालायचं नाहीये तर रविवारी चौथ्या दिवशी काय करायचं पाणी काढून घेतल्यानंतर हा तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यातील सगळं पाणी आपल्याला नेथून घ्यायचं आहे पाहताय ना तुम्ही चार दिवस भिजल्यानंतर आपल्याला हा तांदूळ बोटावर रगडला असता असा त्याचा चुरा होतोय तो म्हणजे आपला तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये म्हणजे वेळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तसाच पंधरा मिनटं ठेवून द्यायचा आहे म्हणजे त्यातलं थेंब न थेंब पाणी नेथून जाईल आणि लक्षात ठेवा आपल्याला तांदळातलं पाणी चोवीस तासानंतर रोजचे रोज बदलायचे नाहीतर आपल्या तांदळाला आणि अनरशाला आंबूस वास येईल पंधरा मिनिटानंतर आपल्या तांदळातील थेंब न थेंब थें पाणी निथळलेलं आहे आता काय करायचं आपल्या घरात जिथे मोकळा येतो तिथे एक न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र अंतरायचंय त्यावर आपल्याला एक स्वच्छ धुतलेलं सुती कोरडं कापड अंतरायचं आणि या कापडावर आपल्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेला निथून घेतलेला तांदूळ पसरून घ्यायचे तांदूळ व्यवस्थित पसरून झाल्यानंतर जवळपास एक तास तांदूळ आपल्याला असाच ठेवायचा आहे म्हणजे तो कोरडा होईल आणि हो महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की तांदूळ आपल्याला उन्हामध्ये अजिबात ठेवायचा नाही आहे सावलीमध्येच आपल्याला तो वाऱ्यावर कोरडा करून घ्यायचा आहे आणि तांदूळ आपल्याला पूर्णपणे सुकवायचा नाही तर तो फक्त आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे तांदूळ पसरवून झाल्यानंतर अधूनमधून त्याच्यावर एकसारखा हात फिरवायचा आहे म्हणजे तो सर्व बाजूंनी कोरडा होईल जोपर्यंत तांदूळ कोरडा होतोय तोपर्यंत आपण एका बाजूला गुळ चिरायला घेऊया आपण अर्धा किलो तांदूळ घेतलाय त्यासाठी आपल्याला चारशे ग्राम इतका गुळ आहे आणि गुळ आपल्याला ओलसर घ्यायचा आणि पिवळा धमक घ्यायचा आहे काळा आणि कडक गुळ आपल्याला घ्यायचा नाहीये हे पाच सुरीच्या सहाय्यानं तो अगदी सहज चिरला जाईल असा गुळ आपल्याला वापरायचा आहे कडक गुळ घेतला तर तो तांदळाच्या पिठामध्ये लवकर मिक्स होणार नाही आणि काळा गुळ घेतला तर आपल्या अन्हाचे अगदी काळे होतील म्हणून आपल्याला पिवळ्या धम्मक आणि ओलसर गुळ वापरायचा आहे हे पहा आपला सगळा गुळ चिरून झालेला आहे चिरून झालेला हा गुळ ला आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया एका बाजूला आपला तांदूळ देखील कोरडा झालेला आहे जवळपास तांदूळ कोरडा होण्यासाठी आपल्याला पाऊन तास इतका वेळ लागलाय आता अनारश्यांसाठी लागणारा परफेक्ट असा तांदूळ कोरडा झालाय का हे कसं बरं ओळखायचं हो तर हे पहा तांदळावर हात फिरवल्यानंतर आपला हात अगदी कोरडा राहतोय अजिबात ओला होत नाहीये आता तांदूळ आपल्याला मुठीमध्ये घ्यायचा आहे तो घट्ट दाबायचा आहे आणि खाली सोडून द्यायचा आहे सगळा तांदूळ अगदी सहज सुटला जातो आहे आपल्या तळहातांना अगदी चार पाचच तांदळाचे कण राहत आहेत याचा अर्थ आपला तांदूळ पूर्णपणे कोरडा तर झालेला आहे आणि पूर्णपणे सुकलेला नाही आहे म्हणजे थोडासा ओलसर देखील आहे असाच तांदूळ आपल्याला हवा आहे म्हणजे आपल्या तळहातांना थोडासा तांदूळ असायला हवा आता मिक्सरचं चा छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याचा पाव भाग भरेल इतपतच तांदूळ आपल्याला या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आपला तांदूळ पूर्णपणे कोरडा नाहीये तर थोडासा ओलसर आहे त्याच्यामुळे अगदी दोन तीन मिनिटातच हा तांदूळ व्यवस्थित बारीक झालेला आहे हे तांदळाचं पीठ रेग्युलर तांदळाच्या पिठासारखं कोरडं नसतं थोडंसं ओलसरच असतं म्हणून मिक्सरमध्ये बारीक करताना ते भांड्यामध्ये थोडंसं गोळा देखील होतं म्हणून तांदूळ बारीक करत असताना अधूनमधून मिक्सरचा भांड्याचं झाकण काढायचं तांदूळ चमच्यानं थोडेसे फिरवून घ्यायचे आणि पुन्हा बारीक करून घ्यायचे म्हणजे तांदळाचं एकसारखं बारीक पीठ तयार होतं आपली तांदळाची पहिली बॅच बारीक करून झालेली आहे आता एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीला आपल्याला बारीक छिद्र असलेली जाई लावायची आहे मोठी छिद्र असलेली जाई आपल्याला इथे वापरायची नाहीये तर आपल्याला मैद्याची जाई वापरायची आहे दळून झालेली तांदळाची पहिली बॅच आपल्याला चाळणीमध्ये घालायची आहे आणि ती चाळून घ्यायची आहे हे पीठ थोडंसं ओलसर असल्यानं सुरुवातीला तर सरसर चाललं जातं परंतु थोड्या वेळानं मग ते गोळा होतं अशा वेळी ते हाताच्या साह्यानं एकसारखं करून घ्यायचं आणि हाताच्या साह्यानं दाबत दाबतच आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे आज आपण इथे चालण्यासाठी चा चाळणीचा वापर करतोय परंतु तुम्ही सूती कापडाचा देखील वापर करू शकता तांदळाची पहिली बॅग चाळून झाली आहे चाळून झाल्यानंतर चाळणीमध्ये एवढा चाळ शिल्लक राहिला आहे शिल्लक राहिलेला हा चाळ आता आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचा आहे आपण हा नंतर पुन्हा एकदा मिक्सरवर बारीक करणार आहोत उरलेला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनंच मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आणि उरलेला चाळ एका बोलमध्ये काढून ठेवायचा आहे एपा चाल वर चाल हे पहा तो चाळ देखील आपण मिक्सरवर बारीक केला आहे आणि चाळून घेतलेला आहे चाळून घेतल्यानंतर एवढा चाळ शिल्लक राहिलेला आहे आता याचं काय करायचं तर इडली डोसा उत्तप्पा यांच्या मिश्रणामध्ये आपण याचा वापर करू शकतो एवढंच कशाला भाजीचा रस्सा लाट करायचा असेल ना त्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो आपला सगळा तांदूळ मिक्सरवर बारीक दळून झालेला आहे आणि तो बारीक चाळणीनं चाळून देखील झालेला आहे म्हणजे आपल्या अनारसाची पिठी तयार झालेली आहे आता ही पिठी आपल्याला मोजून घ्यायची आहे हे पहा आपण अर्धा किलो तांदूळ घेतला होता त्यापासून आपली सहा वाट्या इतकी अनारसाची पिठी तयार झाली आहे आता आपण मगाशी जो चारशे ग्राम गुळ चिरून ठेवला होता ना तो बारीक चिरलेला चार वाट्या म्हणजे चारशे ग्राम गुळ यामध्ये घालायचा आहे आणि हातांच्या साह्यानं हा गुळ आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करता करता जर गुळाचे काही खडे लागत असतील ना तर ते सुद्धा फोडून घ्यायचेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पण अशा पद्धतीने दोन्ही हातांच्या साहाय्यानं चोळून चोळून जर आपण हा गूळ तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केला ना तर हाताची उष्णता त्या गुळामध्ये उतरते आणि आपला गूळ व्यवस्थित मिक्स होतो तांदळाच्या पिठामध्ये गूळ अगदी व्यवस्थित मिक्स आता यामध्ये आपल्याला एक टेस्पून वेलची जायफळ पूड घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला वेलची जायफळ पूड घालायची आहे एक वेळी वेलची नसेल तरी चालेल परंतु जायफळ मात्र नक्की आहे आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आणि हे भांडं पाव भाग भरेल इतकंच तांदळा पीठाचं आणि गुळाचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर वर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचंय हे पहा अगदी फक्त एकच मिनिट फिरवल्यानंतर आपले गुळ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स झालंय गोळा झालेला आहे म्हणजे एकजीव झालेला आहे आपण हाताच्या साह्यानं तांदळाचं पीठ आणि गुळ व्यवस्थित मिक्स तर केलेत परंतु हाताच्या साह्यानं काही सगळा गुळ व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून आपल्याला हे दोन्ही जिन्नस मिक्सर वर बारीक होण्यासाठी फिरवून घ्यायचे हे पण आपल्या मिश्रणाची पेढ्यासारखी गोल गोळी तर तयार होती परंतु थापल्यानंतर तडे जात आहेत म्हणजे आपलं हे मिश्रण अजूनही तयार झालेलं नाही आहे मिक्सरवर फिरून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला परातीत काढून आहे आणि इथून पुढील सर्व मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनंच मिक्सरवर छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये फिरून आहे आपलं सगळं मिश्रण मिक्सरवर फिरून झालेलं आहे आता ते हाताच्या साह्यानं पुन्हा एकसारखं करून घ्यायचंय आता या मिश्रणामध्ये आपण एक टेबल स्पून दूध किंवा एक टेबलस्पून साजूक तूप घातलं आणि व्यवस्थित मळून घेतलं ना तर लगेच सुद्धा या मिश्रणाचे अनारसे तयार होऊ शकतात परंतु आपण तसं करणार नाही होत कारण आपण लगेचच जर याचे अनारसे केले ना तर अनारसे तर होतील परंतु त्याला इतकी छान जाळी पडणार नाही आणि चवही म्हणावी तशी छान येणार नाही मग अनारशांना छान जाई पडण्यासाठी काय करायचं तर या पिठाचे चार सामान गोळे करायचे ते स्टीलच्या डब्यात ठेवायचे डब्याला झाकण लावायचं आणि हा डबा आपल्याला दोन ते तीन दिवस एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचा हे पाय दोन तीन दिवसानंतर अनारसे तयार करण्यासाठी अशा प्रकारे पीठ तयार होईल तुम्ही सुद्धा अशा पारंपरिक पद्धतीनं अनारशाचं पीठ तयार करून ठेवा मग आपण त्यापासून अनारसे कसे करायचे ते पाहूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद